नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये आमच्यासोबत एक खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अरुण वराडे सर आहेत, जे एक OBC समाजाचे नेते आहेत, एक चांगले वक्ता आहेत। आज ते आमच्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊ जे OBC संदर्भ बात जे वाद सुरू आहे आरक्षणाला घेऊन, आपण त्या संदर्भ आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर, तुमचं IBM TV9 आणि WH न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल, 10 सप्टेंबरपासनं इथे आंदोलन सुरू आहे संविधान चौकामध्ये OBC बांधवांचं, की सरसकट कुणबी समाजाचा दाखला मराठा बांधवांना देऊ नये, मराठा समाजाला देऊ नये, काय वाटतंय तुम्हाला? सरकार जी आहे ती आजची नीती हे पूर्वीपासून त्यांची तीच नीती आहे, पोळो राज करो। पण परंतु एक आहे की आता OBC घटक जो दल आहे आता जागृत झालेला आहे, पहिले जागृत नव्हता। त्याच्यात एक मोठं कारण होतं की धार्मिकतेचं एक मोठं कारण होतं। आता लोकांना कळून राहिलं की नाही बा, याच्यात काही राहिलेलं नाही आहे आणि हे लोक मग त्याचा मिसयूज करत आहे त्या समाजाचा, किंवा शोषण करत आहे। त्यांना असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या हा जर समाज मागासला राहील तर आपण त्याच्यावर कधीही आपण राज करू शकतो। पण परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरोघरी चांगली वेल क्वालिफाईड मुलं मुली झाल्यामुळे आता त्यांना दूरदृष्टी आलेली आहे। परंतु आता यांनी जे आंदोलनाचं स्वरूप आहे हे यांनी कसं हे वेल प्लॅन्टेड आहे, यांचं सुनियोजित होतं आणि त्यांनी ते फक्त ते कसं बेसिकली थोडंसं टर्म ऑफ यांचा प्रोसेस सुरू होती। त्या दिवशी बुलढाण्याच्या प्रेसवार्तेमध्ये म्हटलं त्या डेप्युटी CM की कुणबी मराठी आहे, मराठी आहे, कुणबी आहे। इथं आल्यानंतर काय म्हटलं की आम्ही 0.01% त्यांना मी आरक्षण देणार नाही। ही दबली नीती जी आहे ही चांगली नाही आहे, कारण ती समाजाला घातक आहे। कारण आतापर्यंत जे काही होतं ते इनविजिबल होतं, आताही त्यांचं इनविजिबल आहे। अजूनही सुद्धा आमचं आमरण उपोषण, म्हणजे आमचं उपोषण सुरू आहे, साकडी उपोषण सुरू आहे। आता परत आम्ही आमरोषणला बसणार आहे, कारण यांचं असं आहे की जे बोलतात ते त्यांचं काही त्यांच्याकडे काही तसं दिसत नाही, जे दिसते ते आपलं आम्हालाही सुद्धा कळत नाही। त्यांचं ते कळायला पाहिजे, दूरदृष्टी असायला पाहिजे, कारण समाज आहे, सर्व समाज एकत्र राहतात, गुण्यागोविंदांना राहतात, कोणाचा कोणाच्या विरोधात लढण्याची आमच्यात काही हे नाही आहे। कारण आम्ही सर्व धर्म समभाव अशी आमची नीती पहिलेपासूनच आहे। आणि कसं आहे की सगळ्यांच्या नीट वाढून गेलेले आहे आणि नीटप्रमाणे त्याचा पैसा मात्र वाढले चालले नाही। कॉर्पोरेट घराण्यामध्ये सुजलाम सुफलाम चालू आहे। आजही तुम्हाला सांगतो, बँकेतून जो पैसा जातो त्याच्यातला 98% हा कॉर्पोरेट घराण्याला जातो आणि 2% हा शेतकरी वर्ग किंवा सामान्य वर्गाला दिला जातं। आता ही परिस्थिती असल्यामुळे हे खूप मोठी सामाजिक विषमता झाली। बँकेमध्ये पैसा हा कधी शेतकरी आणि मजूर वर्गाचाच असतो, कॉर्पोरेट घराण्याचा कधी पैसा नसतो। त्यामध्ये प्रश्न एक आहे की त्यांच्याच तो हक्काचा पैसा असून कॉर्पोरेट घराण्याला जात आहे आणि तो पैसा त्यांच्या यूजमध्ये येत नाही, आणि येतही आहे तर त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्या जात आहे, जेणेकरून हे लोक आर्थिकदृष्ट्या परत कमजोर व्हावे। त्याप्रमाणे आता यांची जी परिस्थिती कसं आहे की आता समजा यांचं काम कोणाकडे आहे, फक्त रोडकडे आणि ओव्हरब्रिजकडे, बस बाकी सोडलं तर यांच्यामध्ये तशी विजन नाही दिसत आहे। शेतकरी वर्गाकडे नाही आहे, शेतकरी वर्गाची अडचणी का वाढत चाललेली आहे, त्यांच्याकडे यांची दूरदृष्टी संपलेली आहे। फक्त त्यांच्याकडे एकच दृष्टी आहे, जात धर्म आणि समाजामध्ये विटंबना निर्माण करणे किंवा त्याच्यात भेदभाव निर्माण करणे, जेणेकरून हा समाज एकत्र आला नाही पाहिजे, याप्रमाणे त्यांची नीती सुरू आहे। पण ही नीती जास्त दिवस काळ करणार नाही आहे, कारण लोकांच्या गरजा महत्त्वाच्या असतात। जात आणि वर्णभेद आणि धर्म हा कधी कामात येत नसतो, कारण याच्यामध्ये कधीच कोणाचं पोटही भरत नाही, पोट भरते त्याच्या कामामुळे। मग काम कसं जावं, कंपन्या डेव्हलप करायला पाहिजे, शेतकऱ्यांचे शेतीचा उत्पन्नाचं रेट वाढायला पाहिजे। जोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही, कसं असते की कुठल्याही अर्थव्यवस्थेचा आधार असतो मजूर वर्ग आणि शेतकरी वर्ग। कॉर्पोरेट घराणे हे जनरली कसे असतात की ह्या बँकांना लुटण्यामध्ये जास्त त्याचं इंटेन्शन असते। आता तुम्ही बघा, खूप सारे कॉर्पोरेट आता 10 लाख अरबपती हे विदेशामध्ये जायला तयार आहेत। का बरं? कारण यांची जी म्हणजे सिस्टम आहे हे त्यांच्या अगेन्स्टमध्ये जात असेल, किंवा त्यांच्या फेवरमध्ये राहिलेली नसेल, किंवा यांना मॅसेज गेला असेल का आता इंडियामध्ये आपलं राहणं सेफ राहिलेलं नाही आहे, किंवा आपण त्या गोष्टीला समजा
फोकस करत नाही आहे किंवा त्यांची आयडियॉलॉजी समजून राहत नाही, हे त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. आज बघा बेरोजगारीचा रेट बघा, महागाईचा रेट बघा, अनेक साऱ्या गोष्टीमध्ये लोक स्ट्रगल सहन करत आहेत. आज तुम्ही त्या जिल्हा परिषदमध्ये बघा, रिटायरमेंट झालेल्या शिक्षकांची नियुक्ती सुरू आहे आणि ज्यांना रोजगार पाहिजे ते घरी बसलेले आहेत. म्हणजे असं झालं ना, शिक्षण शिकणारे रोडने फिरत आहे आणि अनपढ लोक आयसीयूमध्ये ऑपरेशन करत आहे. हे अशा प्रकारची नीती यांची राहिली आहे. पहिले पण तशीच होती, स्वातंत्र्याच्या पहिले पण होती आणि आता सातारांच्या त्या नंतर पण तीच नीती आहे. याच्यामध्ये हे लोक काही प्रमाणात सक्सेस झालेले आहे, मला तरी वाटते जास्त सक्सेस झालेले आहे, पण आता या गोष्टीला ब्रेक लागेल. मला एक विचारायचं आहे की हे जे आंदोलन आहे, पूर्वी यामध्ये कुणबी बांधवसुद्धा आलेले होते, सर्व समाजात म्हणजे कुणबी समाजांचे सर्व बांधव होते इथे. परंतु आता असं बघायला मिळत आहे की मोर्चा झाला आणि मोर्चा झाल्यानंतर आता इथे फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तर्फे आंदोलनावर बसलेले आहे आणि ज्याप्रमाणे आंदोलन दिसायला हवं तसं आंदोलन दिसत नाही आहे. काय कारण आहे नेमकं? नाही तसं नाही आहे. लोकांना असा मेसेज केला की कसं झालं की ते कृती कमिटी जी होती त्यांनी ते म्हणजे पहिले कसं झालं की मोर्चानंतर आपण लोकांना असं वाटलं की मोर्चानंतर आपला कार्यक्रम संपला, त्याच्यामुळे लोकांना कसं थोडंसं इंडायरेक्टली मेसेज गेला की आपण आता या कार्यातून आता बाहेर निघायला पाहिजे, आपल्या कामाला लागायला पाहिजे. कारण लोकांच्या नीट पण गरजेचे असतात, जोपर्यंत लोक पोट अन्न पैसा नाही कमवते तर पोट कसे भरणार, हे वस्तुस्थिती होती. आणि वास्तविकता आता त्यांना कळत चालली आहे का नाही बा आपलं आंदोलन संपलेलं नाही आहे, आपलं आंदोलन सुरू आहे. तर त्याच्यामुळे कसं आता मी पण त्या कृती समितीचा सदस्य आहे, आमच्या आंदोलनाला सहभाग आणि आम्ही आंदोलनाला ऑलरेडी पहिल्या दिवसापासून ज्या पहिल्या दिवसापासून आता आजही पण आहे, आम्ही सगळे कृती समितीचे सदस्य आहे. एक दोन लोकांना त्यांना कळलं नाही का आपण जे पॉलिटिकल इश्यू जे होते हे त्याचे काही महत्त्वाचे नव्हते, आमचे होते सामाजिक विषय. जोपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण बंद नाही, आमरण उपोषण निश्चित. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमचं जे आमरण उपोषण सुरूच राहणार, का साखळी उपोषण सुरूच राहणार. माझा एक म्हणजे या उपोषणाचा एक वेगळा एक प्रश्न आहे, संसदेमध्ये महिलांसंदर्भात एक बिल पास आणलेलं आहे आणि त्यावर चर्चासुद्धा होत आहे, काय वाटते तुम्हाला जे बिल संसदेमध्ये आणण्यात आलेलं आहे? बघा, महिलांनासुद्धा त्यांचा सहभाग असणे अनिवार्य आहे, कारण त्याही समाजाचा घटक आहे. पहिले यांचं कसं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आता तुम्ही म्हणजे मंदिरामध्ये जा, कुठलीही बाई तुम्हाला पुजारी दिसणार नाही. यांचं कसं होतं, पुरुष प्रधान देश आहे असं यांना सांगायचं होतं आणि त्याच्यामागे पिळवणूक करायचं. जर स्त्रिया जर पहिलेपासून आल्या असत्या तर ते मुलाबाळा समजून सांगितल्या असतं, सांगू शकल्या असत्या की नाही रे बेटा आपण ह्या गोष्टी पडू नये आणि हे काही हे यांचं जे सोंग आहे हे वेगळंच आहे आणि ढोंग पण वेगळंच आहे. आता बघा तुम्ही ह्या नवीन संसदेचं जे आता उद्घाटन झालं त्याच्यामध्ये चरस गांजा पिणाऱ्या साधुसंतांच्या उद्घाटन केलं, सायंटिस्ट लोक दुसरी आले. जे चंद्रावरती यान गेलं, आता चंद्रावरती यान गेलं तर 615 करोडचा खर्च होता, परंतु एका व्यक्तीचा त्याच्या टिबल खर्च 3 चंद्रयान एका वर्षात सोडता येते एका व्यक्तीच्या खर्चामुळे. आज तो व्यक्ती एका दिवसाचा 16,000 खर्च, एका मिनिटाचा खर्च आहे त्याचा 16,000 रुपये, विचार करा. आज त्या व्यक्तीचा कमीत कमी 1800 करोडचा खर्च वर्षाचा आहे. आज आपल्या देशातले एअरपोर्ट 18,000 करोडमध्ये विकले आणि दोनच विमान 16,800 करोडला विकत घेतले, विचार करा याच्यावरून की आपण किती म्हणजे त्या गोष्टीला समजून नाही राहू शकलो. आता बघा, एक रोड आहे त्याचे 7 लाईन काढल्या येण्याची आणि जाण्याची, 18 करोडचा रोड 250 करोडमध्ये त्यांनी तो दाखवला आणि ती CAGने त्याचा क्लिअरन्स केलं. परंतु वास्तविकता CAG रिपोर्ट हे वर्षाला द्यायचे असते, पण त्यांनी आता 8 वर्ष 9 वर्ष का बरं लावले का CAG रिपोर्ट? आणि मनमोहन सिंगच्या काळामध्ये CAG रिपोर्ट प्रत्येक वर्षाला यायची. ते पहिले CAGचे जे विनोद राय जे होते, कोळसा घोटाळा, 2G घोटाळा, अरे काय कशाचा कोण, कोणत्याही कोळसा खदानीचा जे असते मापदंड ते खोल किती आहे, त्याचे ग्रेडिंग किती आहे, त्याचा ट्रान्सपोर्टिंग चार्ज किती आहे, त्याप्रमाणे डिपेंड करते. पण ते वास्तविक पाहता जो आमचा कोहिनूर मनमोहन सिंग जे होते, कुठल्याही पक्षाला जर संबंधित असतील पण त्यांच्यामध्ये ती क्वालिटी होती, दूरदृष्टी होती. देशाची अर्थव्यवस्था त्यावेळेला बघा, ज्यावेळेला मनमोहन सिंगांनी सत्ता हातात घेतली त्यावेळेला किती होती, फक्त आपल्या करन्सीमध्ये $2 अरब एवढी संपत्ती होती, फक्त एक आठवडा देश चालू शकत होता. त्या व्यक्तीने दूरदृष्टीता दाखवून आमचा देश हा जगातल्या 3rd नंबरवर आज बघा वर्ल्ड हंगर रेटमध्ये आपला देश पाकिस्तानपेक्षाही मागे गेलेला आहे. त्यांना ह्या गोष्टी कळत नाही की आपल्या देशामध्ये बेरोजगारी किती वाढत चालली आहे, एका दिवसाला 8,000 लोक बिना अन्नानी मरतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि यांचं व्हिजन जसं का आम्ही यांनी म्हटलं की आम्ही 2023 अमेरिकेसारखे रोड बनवू,
अरे हो अमेरिका रोड बनवा आणि पाकिस्तानची गरिबी आणून टाकवा, हे तुमची नीती आहे। अरे माणसाला अन्न खायला मिळतं तो काहीतरी आपलं कुटुंब जगू शकेल। म्हणजे मुख्य ज्या गरजा आहे अन्न वस्त्र निवारा, म्हणजे देशातील नागरिकांना अन्न वस्त्र निवारा आवश्यक आहे। या रस्त्यांनी पोट भरणार नाही, बरोबर आहे की नाही, असंच तुमचं म्हणणं आहे ना? बघा आजच्या आपल्या जगातल्या लोकांची नीड अशी आहे, सगळ्यांना पीस पाहिजे। कसं असते की जो छोटा समाज असतो हिंसेच्या मार्गाने जातो आणि मोठा समाज हा अहिंसेच्या मार्गाने जातो। आम्ही अहिंसेच्या मार्गाने जाणार आहे, मापमध्ये जर असलो आम्ही एकामेकाला घेऊन चालतो। आम्ही 12 कुळं जो म्हटलं होतं की पहिले एका गावचा पाटील असायचा, त्याच्यामध्ये सगळे लोक त्याच्या भरोशात जगायचे, अशी वस्तुस्थिती होती। आता वस्तुस्थिती वास्तविकता अशी आहे झालेली आहे का, यांनी जी परिस्थिती निर्माण केलेली आहे की त्यामध्ये शेतीचे जे मालाचे भाव होते यांनी एवढे न्यूनतम करून टाकले, एवढे न्यूनतम करून टाकले का शेतकरी हा त्या खर्चावर जो येतो येणारा पैसा आणि निघणारा पैसा उलटा त्याचा निघणारा पैसा कमी पडत गेला आणि खर्च वाढत गेला। त्याच्यामुळे हे जे जमीनदारी पद्धती होती मोठी पाटीशी हे पारंपराने कमी कमी होत गेली आणि नीड मात्र वाढत गेल्या। मायगाचा रेट बघा, आता तुम्ही बघा $81 पर बॅरल एवढा पेट्रोलचा रेट आहे आणि हे एका लिटरच्या मागं 80 रुपये कमवून आले। बघा एका लिटरच्या मागं 80 रुपये, वास्तविक पाहता जर रिफाईन केलं किती केलं 30-32 रुपये लिटरचा पेट्रोलचा रेट पडतो आजच्या याच्यानुसार इंटरनॅशनल मार्केटनुसार, परंतु त्याचा रेट किती आहे 106-109 रुपये। तुम्ही आता याच्या पहिले जर जाल जेव्हा खाडी युद्ध जे सुरू होतं तेव्हा मात्र पेट्रोलचे रेट भयानकच होते, तरी पण सुद्धा रेट किती 58 रुपये 59 रुपये, त्या मानाने ते स्वस्त होतं। आता यांचं जे करोनानंतर जे पेट्रोलचे रेट जे झाले अत्यंत कमी झाले। आता काय करत आहे 5 किलो अनाज हे लोकांना राशन म्हणून देत आहेत, किती देत असतील 50 रुपयाचे 60 रुपये, त्याच्यामुळे लोकांना 80 करोड लोकांनी आणि गुलाम करून टाकलेलं आहे आणि 3 लाख करोड यांचं पेट्रोलवरती येणारं अर्निंग आहे वर्षाचं, हा पैसा कुठे जातो? निश्चितच निश्चितच वराडे सर, आपल्याजवळ वेळेचाही सुद्धा अभाव आहे आणि कसं आहे आपण यानंतरही आपण चर्चा करू, विविध विषयावर आपण चर्चा करू। तर मी तुम्हाला सांगेल की OBC बांधवांचं संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे आणि डॉक्टर अरुण वराडे सर जे आहेत या जो आंदोलन सुरू आहे त्याचे एक मार्गदर्शक म्हणून आहेत आणि समाजामध्ये एक चांगलं असं एक ते प्रबोधनसुद्धा करतात। आमच्या दोन्ही चॅनलमध्ये त्यांनी एक विविध विषयावर त्यांनी एक आपलं मत व्यक्त केलं आणि एक सुंदर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की देशामध्ये रस्ता हा महत्त्वाचा नाही, रस्ते किंवा मेट्रो ही महत्त्वाची नाही, तर अन्न वस्त्र आणि निवारा हे महत्त्वाचे आहे। तर कुठलेही सरकार येहो त्यांनी अन्न वस्त्र निवारा हे देशातील नागरिकांना द्यावं, तर देश हा सुजलाम आणि सुफलाम बनेल, असंच आम्हाला डॉक्टर अरुण वराडे सर यांनी सांगितलं। तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज WH News। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार, जय OBC।